सर्व पत्रकारांनी उपस्थित त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेला मार्गदर्शनात दिली त्यांना उच्च शिक्षणासाठी म्हणजे 10वीनंतर जो त्यांच्या खंड पडत होता. आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष राजन नाईक असताना जे प्रसिद्ध प्रमुख पाटील मी प्रथम सगळ्या पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी त्याचा उल्लेख झाला आहे की आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत की माननीय नरेंद्रजी मोदी पूर्वी 11 शिष्यवृत्ती दिली जायची याची जवळजवळ 5 पट म्हणजे 5 पटीपेक्षाही जास्त 59,048 कोटी त्यांनी या ठिकाणी सर्व कॉलेजमध्ये आत्ताच्या ज्या शिक्षण पद्धतीमुळे कॉलेज एवढं महागडं झालं आहे की त्यांना शिक्षण घेता येत नाही आणि म्हणून त्यासाठी सर्व त्यांचा कॉलेजचा खर्च मोदी साहेबांनी या ठिकाणी दिला आहे. एवढंच नव्हे तर मग पोस्ट ग्रॅज्युएट पण विद्यार्थी होतात ग्रॅज्युएशननंतर त्यांच्यासाठी एकनाथ पाटील त्या अर्थाने जातीयवादी मागासवर्गीयांसाठी SC ST समाजाशी काय करत नाही अशा प्रकारच्या अनेक दूषणं लावली जातात. परंतु आपण पाहिलं की मोदीजीने जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी अनुसूचित जाती वर्गासाठी जे 11,000 कोटीची शिष्यवृत्ती होती गेल्या अनेक वर्ष ती 5 पट वाढवून 59,000 कोटीची केलेली आहे. आणि ह्या 59,000 कोटी हे DBT द्वारे म्हणजे डायरेक्ट त्या मुलांच्या अकाउंटवर त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि त्यांच्या गेल्या 76 वर्षाची ही योजना आहे परंतु अगोदरच्या सरकारने काही त्याचा लाभ लोकांपर्यंत पोचवला नाही. परंतु हा लाभ मोदीजीने द्यायचं ठरवलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लोकांना शिष्यवृत्ती देऊन सक्षम करायचा प्रयत्न करत आहे. परंतु महाविकास आघाडीचं सरकार म्हणून जे बार्टी आहे समाज कल्याण खात्याचं या बार्टी अंतर्गत चालणारे MPCS चे वर्ग जे आहेत IH चे वर्ग आहेत त्यानंतर IPH चे आहेत या वर्गासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड करायची होती. आत्ता जर आपलं जे चालू प्रकरण आहे की औरंगाबादच्या 100 विद्यार्थ्यांना व नागपूरच्या 100 विद्यार्थ्यांना IPS तर्फे त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. मध्ये जेव्हा कोविड आला तर लॉकडाऊनमध्ये त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं. त्यांची जे स्टायपंड त्यांना द्यायचा होता ते या सरकारने दिलं नाही आणि म्हणून औरंगाबाद आणि नागपूरची मुलं ही पुण्याला बार्टीच्या कार्यालयावर येऊन बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची न्याय मागणी या सरकारने न केल्यामुळे एक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये गैरव्यवहार झाले ज्या शिक्षण संस्थांनी केलं असेल किंवा कोणी तर त्याचा तुम्ही पहिले तपास करा. परंतु बार्टीचं जेव्हा मराठा समाजाचं आंदोलन झालं त्यांचंही म्हणणं की बार्टीसारखं आम्हाला सारथी करा. निर्णय संस्था बार्टीचा या ठिकाणी उल्लेख देऊन करत होते. परंतु या राज्य सरकारने मूळ बार्टीच बंद करण्याचा घाट घातलेला आहे. याचं पहिलं उदाहरण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नावाची एक संस्था रजिस्टर झाली होती ज्या संस्थेला माननीय देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री असताना 40 कोटी हे मागासवर्गीयांच्या विविध योजनांसाठी दिले होते. ती संस्था बंद करण्यात आली त्यांना फंड नाकारला. बार्टीमध्ये सुद्धा ज्या अनेक योजना किंवा अनेक प्रकल्प अधिकारी यांनाच काढून टाकण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड मागासवर्गीयांमध्ये केवळ पुण्यामध्ये नाही औरंगाबाद नागपूरमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे की हे सरकार फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतं परंतु जे बार्टी संस्था बंद करण्याचा जो घाट घातलेला आहे आणि ह्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला आहे तो दूर करण्यासाठी त्या विद्यार्थी पुण्यामध्ये येऊन धरणं धरून प्रचंड आंदोलन करत आहेत. शासनाने मी आपल्यामार्फत विनंती करतो लक्ष घालावं आणि कुठल्याही परिस्थितीत जर बार्टीला विरोध केला तर भारतीय जनता पार्टी त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करेल अशा प्रकारचं मी त्यांना या ठिकाणी चेतावणी पण देतो आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत मागासवर्गीयांवर अन्याय करता आम्ही देणार नाही. हां तो हम मिलते रहेंगे और कॉर्पोरेशन के टाइम जब होगा अभी तो घोषित तो वो अलग अलग विषय बताते रहेंगे ऐसा.